नमस्कार, मी रुशाली यादव सारंग आणि माझ्यासोबत आहे माझी सहकारी निखिला. अर्थसंकल्पामधून आयकरदात्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अर्थसंकल्पातून आयकरदात्यांना कोणताही दिलासा मिळाला नाहीये. या अर्थसंकल्पातून आपल्या पदरी काय मिळणार याची अपेक्षा सर्वसामान्यांना होती, मात्र कुठल्याही प्रकारचा दिलासा सर्वसामान्यांना मिळालेला नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच उत्पन्नावर टॅक्स द्यावा लागणार आहे. टॅक्स स्लॅब जो आहे तो गेल्या वर्षीप्रमाणेच असेल. त्यामध्ये कररचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही. तर 0 ते 3 लाखापर्यंत 2023 मध्ये 0% तर 2024-25 मध्ये 0%. तर 9 ते 12 लाखापर्यंत 15%, 12 ते 15 लाखापर्यंत 20%, 15 लाखाच्या पुढे 30%. तर वार्षिक 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. कर रचनेमध्ये कुठलाही प्रकारचा बदल जो आहे तो करण्यात आलेला नाही. 2023-24 मध्ये जो टॅक्स स्लॅब होता तोच 2024-25 साठी सुद्धा कायम राहणार आहे, कारण कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. 9 ते 12 लाख 15%, 12 ते 15 लाख 20% आणि 15 लाखांच्या पुढे 30% हाच टॅक्स स्लॅब 2024-25 साठी सुद्धा असणार आहे. तर कररचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही नोकरदारांसाठी. आयकरदात्यांना गेल्या वर्षीप्रमाणेच हा कर द्यावा लागणार आहे. तसंच या बजेटमध्ये हायलाइट्स आपण पाहूयात. इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही. कर प्रणाली गेल्या वेळी सारखीच असणार आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये 22% घट. 3% करपात्र उत्पन्नामध्ये वाढ. तर 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नसेल. डायरेक्ट टॅक्समध्ये कोणताही बदल नाही. तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टॅक्समध्ये कुठलाही प्रकारचा बदल नाहीये. आयकरदात्यांना कोणताही दिलासा नाहीये. तर ई वाहनांना आणखी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. आज देशभरात 149 विमानतळ काम करत आहेत. 517 नवीन विमान मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. 3 रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जाणार. 40,000 रेल्वे कोच हे वंदे भारत मध्ये बदलले जातील. 9 कोटी महिला 83 लाख सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेलेल्या आहेत. मत्स्य व्यवसायासाठी स्वतंत्र विभाग बनवण्यात आलेला आहे. किसान संपदा योजनेमधून 38 लाख शेतकऱ्यांना लाभ. ई वाहनांना आणखी प्रोत्साहन दिलं जाईल. एकूणच इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देण्यात आलेला आहे. या अर्थसंकल्पामध्ये अंतरिम बजेट होतं, यामध्ये गरीब, युवा, शेतकरी आणि महिला यांच्या विकासावर भर देण्यात आलेला आहे. मागच्या योजनांचा उहापोह या ठिकाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे.